हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुमचं स्वागत आहे जी डी सी अकॅडमीमध्ये आणि जसं की कंबाईंड पूर्व ह्या एक्झामसाठी शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजे आता जे काही साठ दिवस बाकी आहेत या साठ दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि कोणत्या विषयाचे कोणते महत्वाचे घटक आपल्याला जास्तीत जास्त तिथे रिव्हिजन करायचं आहे हे मी तुम्हाला विज्ञान ह्यापूर्वी आधी सांगितलेलं आहे तर तो लेक्चरचा जो काही व्हिडिओ आहे तो, तो, तो उपलब्ध आहे एकदा बघून घ्या त्यामध्ये अत्यंत महत्वाचे चौदा घटक मी तिकडे सांगितलेले आहेत तुम्ही वारंवार त्याच विषयाचं किंवा सॉरी त्याच घटकांचं रिव्हिजन करा म्हणजे जे काही अमखास प्रश्न इथे येतात ते तुम्हाला नक्कीच तिकडे सोडवता येतील तसंच आज आपण अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स या विषयासाठी सुद्धा पंधरा अत्यंत महत्वाचे घटक आणि त्यांचा प्रश्न संख्या मी साधारणतः दोन हजार तेरा पासून इथं काउंट केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला कोणत्या घटकावरती किती प्रश्न आलेले आहेत हे तुम्ही इकडे बघू शकता ज्यामध्ये पहिला घटक आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप सात प्रश्न एकूण देशांतर्गत उत्पन्न दहा प्रश्न पंचवार्षिक योजना सर्वात जास्त प्रश्न येतात पंधरा आणि हा टॉपिक तुम्हाला राज्यसेवा म्हणजेच एमपीएससी साठी सुद्धा हेल्पफुल आहे साठी जे विद्यार्थी मित्र दोन्ही जी तयारी करतात त्यांना हे अतिशय सोपं जाईल त्यानंतर सर्वात जास्त प्रश्न विचारला गेलेला टॉपिक आहे तो म्हणजे लोकसंख्या पॉप्युलेशन आणि पुढे आहे आर्थिक धोरण सत्तावीस प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत तेरा ते, ते एकोणवीस पर्यंतच्या एक्झाम्समध्ये त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक बैंक, आणि बँकिंग सिस्टीम जी इंडियातली त्यावरती अठ्ठावीस प्रश्न आहेत योजना शासकीय ज्या काही योजना असतात किंवा केंद्र सरकार राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्यावरती आतापर्यंत एकोणतीस प्रश्न आलेले आहेत आणि प्रत्येक पेपरमध्ये तुला हम, तुम्हाला हमखास इथं दोन प्रश्न दिसतात हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर दारिद्र्याचं मोजमाप कोणत्या समितीनं कशा प्रकारे केलेलं आहे यावरती सुद्धा दहा प्रश्न आलेले आहेत आणि त्यानंतर बेरोजगारी जो आपण टॉपिक कम्प्लिटली डिस्कस केलेला आहे यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही बघू शकता त्यात सहा प्रश्न आहेत मानव विकास निर्देशांकावरती सुद्धा आठ प्रश्न आले आहेत यामध्ये साधारणतः क्रमवारी त्यानंतर मानव विकास निर्देशांक कोणी शोधला वगैरे हे सर्व त्यामध्ये येतं त्यानंतर परकीय व्यापारावरती सुद्धा बारा प्रश्न आहेत परकीय गुंतवणूक चौदा प्रश्नांचा समावेश आहे दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणवीस या काळामध्ये येस yes, ग्रुप बी साठी त्यानंतर वित्त आयोग अध्यक्ष वगैरे किंवा काही महत्वाच्या तरतुदी वगैरे असतील तर ते सुद्धा इथं सांगण्यात आलेले आहेत आणि विचारण्यात सुद्धा आले आहेत त्यावरती पाच प्रश्न आहेत वित्त आयोगावरती आणि शेवटचा महत्वाचा म्हणजे औद्योगिक धोरण यावरती सुद्धा आतापर्यंत सात प्रश्न आलेले आहेत जे की कधी कधी सलग आलेले आहेत कधी कधी एक वर्षाच्या गॅप गॅपनी आलेल्या आहेत तर हे अत्यंत महत्वाचे मी पंधरा टॉपिक्स तुम्हाला इथं सांगलेले आहेत जे की अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्सच्या असतील तसेच यापूर्वी मी सायन्सच्या सांगलेल्या चौदा टॉपिक तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर एकदा बघा आणि शेवटच्या साठ दिवसांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन होईल त्या टॉपिकचं असा प्रयत्न करा तसंच यातले खूप काही टॉपिक एमपीएससी प्री साठी सुद्धा हेल्पफुल असतील तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता तसेच जे विद्यार्थी मित्र अकॅडमी वरती मला जॉईन असतील किंवा फॉलोअर असतील तर त्या माझे क्लासेस तिकडे दररोज असतात तुम्ही तिकडे सुद्धा जॉईन होऊ शकता आणि सबस्क्रिप्शन सुद्धा घेऊ शकता चालेल चला तर मग आता भेटूया आपण उद्याच्या लाईव्ह लेक्चरमध्ये थँक्स थँक्स फॉर वॉचिंग आणि तुमच्या अभ्यासाला शुभेच्छा